एक म्हणायचं होतं की आम्ही इनिशियली ऍडमिट झालो तेव्हा आपल्या स्पेशल वॉर्डचं रिकमेंडेशन केलं होतं, पण स्पेशल वॉर्ड फुल होते मग आम्हाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करा, शिफ्ट जनरल वॉर्डमध्ये बेड मिळाला. पण जी जनरल वॉर्डची ट्रीटमेंट आणि तसं स्पेशल वॉर्डची ट्रीटमेंटमध्ये आम्हाला काही फरक जाणवला नाही. पण एकच आम्हाला एक रिक्वेस्ट होती की जनरल वॉर्डमध्ये जे पेशंटच्या सोबत नातेवाईक राहतात ॲटलिस्ट वन मेंबर किंवा लेडीजची आई किंवा त्यांना फक्त फूड प्रोव्हाइडचं अरेंजमेंट केलेलं, दॅट इज अ स्मॉल चार्जेस फ्रॉम आर एंड. बाकी ओव्हरऑल पेशंट सोबत जे असतात त्यांना पण फूड प्रोव्हाइड करायला पाहिजे, कारण ते कंटिन्युअस इथेच असतात ना, आणि म्हणजे त्यांना सोडून बाहेर जाऊन मग ते तसं नाही, कारण मग बेबी आणि आईस तिथे राहतात, त्याच्यामुळे पेशंट प्लस सोबत जो कोणी असेल फूड. बाकी ओव्हरऑल 7 दिवसाचा प्रवास म्हणजे हॉस्पिटलचा प्रवास फार छान होता, आनंद वाटला. थँक्यू व्हेरी मच.